पार्श्वभूमीवर देशामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे। या लॉकडाऊन मुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत, त्यामध्ये नाभिक बांधवांचे सलून सुद्धा बंद आहे। या बांधवांना उपजीविकेचं दुसरं साधन नाही, सध्या या बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे। या सर्व बाबीचा विचार करून शासनाने नाभिक समाज बांधवांना आर्थिक मदत करावी अशी मागणी नाभिक समाज बांधवांच्या होत आहे। संगमनेर नाभिक समाज संघटनेच्या वतीने संगमनेर तालुका अध्यक्ष बाबा जाधव, सहदेव जाधव, रमेश सस्कर, संजय बिडवे, रणजित जाधव आदींनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। ते दीड महिन्यापासून संगमनेर तालुका असेल, शहर असेल, महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये आज कोरोनाग्रस्त कोरोना हा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गेली 14 फेब्रुवारीपासून नाभिक समाज बांधवांनी संगमनेर तालुका शहर व ग्रामीण भागातील लोकांनी आपले सलून व्यवसाय बंद ठेवलेले आहे। त्यामुळे नाभिक समाजावर फार मोठी त्यांची म्हणजे व्यावसायिक तर नुकसान झालेली, पण त्यांच्या कुटुंबाला देखील अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे। तरी शासनाने नाभिक समाजाला कुठंतरी आर्थिक सहकार्य करावं, त्याचबरोबर नाभिक समाजासाठी त्यांना सलून दुकानं काही शर्तीवर दुकानं चालू करण्याची परवानगी, त्याचबरोबर त्यांना जसं डॉक्टर लोकांना पेशंटसाठी जे किट दिल्या जातात त्याचप्रमाणे नाभिक समाजाला देखील त्या प्रकारच्या किट द्या द्यावं, आम्हाला समाजाची सेवा करणं। काही ठिकाणी आज बी तालुक्यामध्ये असेल, महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, काही ठिकाणी प्रकार घडला आहे, काही दणदाटगे लोक आज आमच्या नाभिक समाजाच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकावर दबाव आणून त्याच्याकडून कटिंग दाढी करून घेण्यास भाग पाडतात। नाही जर केल्या तर अक्षरशः त्या ठिकाणी त्याला मारहाण केली जाते, दमबाजी केली जाते। तरी शासनाने नाभिक समाजाला संरक्षण देऊन त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी संगमनेर तालुका नाभिक महामंडळच्या अध्यक्ष। नेर शहरात सलूनचे पूर्ण दुकानं काटेकोरपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत। जवळजवळ 1.5 महिना झाल्यामुळं नाभिक समाज बांधवांची उपासमार होत आहे। सगळं त्यांचं प्रपंच हा सलून दुकानच्या याच्यावरच अवलंबून असल्यामुळं काही काही लोकांची त्यातल्या त्यात कारागिरांची उपासमार होऊ राहिलेली आहे। एकतर शासनाने आम्हाला दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी किंवा प्रत्येक सलून दुकानदाराला 10,000 रुपये महिना कमीत कमी अनुदान देण्यात यावे। आम्ही दुकानं उघडणार नाही, कारण आमच्या पण जीवाला त्याच्यामुळं धोका झालेला आहे हे आम्हाला पण कळतं, पण शेवटी लेकरबाळाचं रुपयशी राहिले तर करायचं काय हा मोठा प्रश्न झालेला आहे। त्याच्यामुळं एकतर आम्हाला दुकान उघडायला परवानगी द्या किंवा प्रत्येक दुकानदाराला किमान 10,000 रुपये महिना सरकारी अनुदान द्या ही माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे। मी शहर अध्यक्ष रमेश सोमनाथ सस्कर, संगमनेर शहर नाभिक समाजातर्फे प्रांताधिकारी तहसीलदार साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे, त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार घ्यावा आणि पुढे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे आणि PM मोदीजी साहेब, गृहमंत्री अमित शाह साहेब यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे, तर त्यांनी आमच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून काही ना काहीतरी निर्णय द्यावा। एकतर दुकान चालू करायला परवानगी द्यावी किंवा सलून प्रत्येक सलून दुकानदाराला किमान 10,000 रुपये महिना अनुदान द्यावे, म्हणजे जेणेकरून उपासमार थांबेल ही शासनाला कळकळीची विनंती आहे।